नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। राज्यातील गोरगरीब जनतेला अगदी स्वस्तात जेवण मिळावे म्हणून महाराष्ट्र सरकारने शिवभोजन योजना सुरू केली, पण ती मुंबईपर्यंतच मर्यादित होती। परंतु आता ती नवी मुंबईकरांनाही याचा आस्वाद व खिशाला परवडेल अशी शिवभोजन थाळी उपलब्ध आहे। दिनांक 28 फेब्रुवारी पासून ही शिवथाळी हॉटेल क्रिश G2/72 गाळा नंबर 29/22 जवळ तुर्बे नवी मुंबई येथे उपलब्ध झाली आहे। याविषयी अधिक माहिती आयोजक संतोष मोरे यांनी दिली। माननीय मुख्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं एक स्वप्न होतं की महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला 10 रुपयात आपण अन्न पुरवलं पाहिजे, थाळी दिली पाहिजे, आणि त्यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही इथे काल महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मराठी भाषा दिनाचं आज आपण त्याचं उद्घाटन करतो आहे। आणि एक चांगला रिस्पॉन्स ह्या मार्सला मार्केटमध्ये सगळी गोरगरीब जनता आहे, माथाडी वर्ग आहे, मकाडी वर्ग आहे, ट्रान्सपोर्टर आहेत, ट्रक ड्रायव्हर्स आहेत, ह्या सगळ्या गरीब जनतेसाठी म्हणून आजच्या ह्या शिवथाळीचं आपण आयोजन केलेलं आहे। आजचा पहिलाच दिवस होता, जवळजवळ सर्व पूजा उद्घाटन वगैरे आपण आतापर्यंत जवळजवळ आता 45 थाळ्यात पुढे थाळी गेलेली आहे, जवळजवळ 1 तासामध्ये गेलेले ना, आता जवळजवळ माझ्या अंदाजे 100 आसपास स्थायी झाले। महाराष्ट्र शासनाच्या जी आर प्रमाणे त्यांना 12:2 ही वेळ दिलेली आहे, 12:2 वेळेमध्येच आपल्याला 150 थाळीचं आज आपल्याला इथे झालेलं आहे आणि त्या वेळेतच त्या थाळींचं आपल्याला आयोजन करायचं आहे। याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने ॲप दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी, त्याचा जे तुम्ही त्या ॲपमध्ये तुमचा त्या येणाऱ्या माणसाचा फोटो आणि नंबर घ्यायचा आहे की जेणेकरून त्याच्यात कोणत्याही त्रुटी राहणार नाही आहेत, कोणी त्याच्यामध्ये असं काही करू शकणार नाही की आज माझ्याकडे 50 जेवून गेली आणि मी शासनाला 100 जेवले असं सांगतो, तर असं कुठेही होणार नाही। या हिशोबाने महाराष्ट्र शासनाने जो ॲपची ती चांगली आहे। यावेळी त्यांनी असे सांगितले की गोरगरिबांना ही थाळी 10 रुपयात उपलब्ध होईल, या राज्यात कोणताही काम करणारा कामगार उपाशी झोपणार नाही, हाच याच्या मागचा उद्देश आहे। परंतु जनतेला एवढीच आशा आहे की ही थाळी कायमस्वरूपी मिळावी, न की 1-2 दिवसासाठी, जेणेकरून सर्वांना याचा लाभ घेता येईल। दीपक कांबळे यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।